नमस्कार. आपल्या नांदेड शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आज 21 मार्च रोजी सकाळी सगळ्यांना आपल्याला भूकंपाचे धक्के जाणवलेत. यामध्ये दोन धक्के आपल्याला प्रामुख्याने जाणवले. पहिला 6:08 ज्याची तीव्रता होती 4.5 रिक्टर स्केलवर आणि दुसरा लगेच 6:19 ज्याची तीव्रता होती 3.6 रिक्टर स्केल. या भूकंपाचं जे एपिसेंटर किंवा केंद्रबिंदू आहे तो हिंगोली जिल्ह्यामध्ये होता आणि त्याची जी डेप्थ किंवा खोली असते ती 10 किलोमीटर होती. त्यामुळे जरी हा धक्का सौम्य असला तरीसुद्धा त्याचा रीच किंवा त्याचा जो प्रसार होता तो फार मोठा होता. अगदी यवतमाळ, परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तो धक्का जाणवला. साधारणतः रिक्टर स्केलचा आपण जर विचार केला तर 1 ते 3 किरकोळ असं मानलं जातं, 3 ते 5 सौम्य स्वरूपाचा धक्का मानला जातो आणि 5 ते 6 याला मध्यम आणि 6 पुढे त्याला मोठा किंवा मेजर अशा प्रकारचा मानला जातो. त्या अनुषंगानं मला सगळ्यांना असं आवाहन करायचं आहे की आपण सर्वप्रथम कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवणं बंद केलं पाहिजे. आज आपण दिवसभर बघतोय की काही ठिकाणी अशी अफवा होती की 11 भूकंप होणार आहे, 12 भूकंप होणार आहे, लोक पॅनिक होऊन घराच्या बाहेर आले, तर हे असं कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे आपण जी बेसिक सुरक्षितता आपली आहे तेवढी बाळगावी, मात्र असं अनावश्यक कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर जिल्ह्यामधलं काही CCTVचं फुटेज असेल किंवा काही व्हिडिओज असतील ते आपल्या जिल्ह्याच्या नावाने फिरवले जात आहेत, तसंसुद्धा काही आपल्याकडे होऊ नये याची आपण दक्षता घ्या. ज्या वर्षी अतिवृष्टी होते त्यावेळेस अतिवृष्टीचं जे आलेलं पावसाचं पाणी असतं ते खाली जाऊन प्लेटच्या मुवमेंटमध्ये सहाय्यभूत करतं आणि अशा प्रकारचे सौम्य धक्के हे जाणवत असतात. आपल्याकडे 3 मार्च रोजीसुद्धा अशा प्रकारचा एक धक्का जाणवून गेला आहे. यामध्ये आपण फक्त काही गोष्टी महत्त्वाच्या अशा करू शकतो की आपले घर जर मोडकळीला आलेलं किंवा धोकादायक असेल, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसं आपल्याला निदर्शनास आणून देतात, तर त्याच्यामध्ये राहणं टाळावं. म्हणजे भूकंपच नाही तर कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये हे घर धोकादायक असू शकतं आणि ते घर पडून आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अशा प्रकारचा धक्का जाणवला आणि असं वाटलं की हा धक्का थोडासा जास्त गंभीर आहे तर तातडीनं टेबल किंवा खुर्चीच्या खाली लपून आपल्या डोक्यावर काहीतरी एक आच्छादन असावं, अशा प्रकारची व्यवस्था आपण तातडीनं करावी. किंबहुना आपल्या घरांची रचनासुद्धा तशा प्रकारची असली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये टेबल असतात तर त्या टेबलच्या खाली आपण जाऊन बसू शकतो, जेणेकरून जर काही नुकसान झालं तर आपण ते टाळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही अफवा यामध्ये पसरवू नये, कुठल्याही प्रकारची अनावश्यक भीती आपण स्वतःही भीतीमध्ये राहू नये, इतरांनासुद्धा घाबरवू नये. आणि या सगळ्या प्रकाराबाबत आपण वारंवार विद्यापीठाचं केंद्र असेल भूगर्भशास्त्राचं किंवा राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र असेल नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी त्यांच्या संपर्कात आहोत आणि कुठल्याही प्रकारे भीती बाळगण्याची गरज आहे. सर, आज आपण